खांदाकोळीतील श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा सेवा मंडळांच्या वतीने आयोजित श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा संयुक्त पुण्यतिथी निमित्त अखंड हरनाम सप्ताहाचे आयोजन 3 ते 7 जानेवारी पर्यंत करण्यात आले होते. हा सप्ताह सोहळा खांदाकोळीतील सिडको मैदानावर मोठ्या उत्साहात झाला. या अखंड हरनाम सप्ताहाचा सांगता समारंभ खासदार प्रीतमताई मुंडे आणि जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा संयुक्त पुण्यतिथी निमित्त अखंड हरनाम सप्ताहाचे आयोजन खांदाकोळीतील सिडको मैदानावर करण्यात आले होते. श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित या सप्ताहास शेकडो नागरिकांनी भेट देऊन भजन कीर्तनाचा आनंद घेतला. 3 ते 7 जानेवारी दरम्यान चालणाऱ्या सप्ताहास अनेक मान्यवरांनी भेट देऊन मनोभावी दर्शन घेतले. या अखंड हरनाम सप्ताहाच्या सांगता समारंभावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारण सदस्य बाळासाहेब पाटील, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, नगरसेवक संजय भोपी, मनोहर मात्रे, नगरसेविका सीता पाटील तसेच किशोर चौतमोल, तानाजी खंडागळे, सदानंद पाटील, भीमराव पवार यांच्यासह मान्यवर भाविक उपस्थित होते. यावेळी खासदार प्रीतमताई मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जे सगळे माणसं समाजाच्या विकासाच्या हेतून एकत्र येतात त्या सर्वांनी एकत्र येऊन काम करणं अतिशय गरजेचं आहे. आज आपल्या जिल्ह्यापासून दूर आपण सगळे इतक्या लांब 5-6 किलोमीटर लांब येऊन एका शहरामध्ये वापसी करतो. तुम्ही आज सगळे इतक्या मोठ्या संख्येने इथे का उपस्थित झाला, कारण जिल्ह्याविषयी प्रेम आहे, आपल्या लोकांविषयी आपुलकी आहे, आपल्या माणसांना भेटण्याची बरं वाटतं. या भावनेने आज आपण सगळे इथे एकत्र आहोत. ही भावना अशी जपून ठेवली पाहिजे म्हणजे आणखी मोठ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या काळामध्ये हे कार्यक्रम होत राहते.